आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाचे सेवक आणि काही मोजके कार्यकर्ते
Yeah!
शांतरा पुण्यामध्ये आलेले असताना त्यांच्यावरती भ्याड हल्ला झाला. ज्या हल्ल्यामुळे पुण्याच्या संस्कृतीवरती एक दाग आला. पुण्याची संस्कृती कुठल्याही नेत्याला अशा प्रकारचा हल्ला करणारी नाहीये. परंतु तरी देखील पुण्यामध्ये आलेल्या जो व्यक्ती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतोय, जो व्यक्ती जम्बो कोविड सेंटरमधला भ्रष्टाचार बाहेर काढतोय, त्याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला जो ठरवून प्लॅनिंग करून करण्यात आला, या हल्ल्याचा आम्ही निषेध केला. महाविकास आघाडीचं सरकार अशा पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबू शकत नाही. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुणेकर उत्स्फूर्तपणे आलेत. ज्या पद्धतीनं किरीटजींवरती हल्ला झाला, जम्बो कोविड सेंटरचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, ते पुणेकरांना आवडलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही आणि त्यामुळं आज उत्स्फूर्तपणे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि पुणेकर किरीटजींच्या स्वागताला महापालिकेचे इथं उपस्थित राहिलेत. यामध्ये पुणेकरांच्या मनामध्ये एक भावना आहे की पुण्यामध्ये किरीटजींचा झालेला हा अपमान पुणेकर सहन करू शकत नाही. ज्या पद्धतीनं लोकशाही सोडून लोकशाहीचं राज्य आणण्याचा हे महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न करत आहे, त्याला आजचा कार्यक्रम म्हणजे दिलेली एक चपराक आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीनं लोकशाही मार्गाचा अवलंब कुठल्याही पक्षांनी करू नये. Yeah!
नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या पुन्हा महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेत आलेले आहेत आणि त्यांच्याच या दौऱ्यावर भाजपच्या युवा कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे कार्यकर्ते असतील यांनी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत गर्दी केली आणि शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आपण काही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत। माझ्या मागील जी दृश्य आहे ती तुम्ही पाहू शकता, ही भाजपाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमवली आहे आणि शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी देखील केलेली आहे। आपण काय सांगाल, आज किरीट सोमय्या इथे महानगरपालिकेत आलेले आहेत आणि इथे शिवसेनेविरुद्ध घोषणा केली। शिवसेनेने जे आता प्रतिकार हल्ला केला केंद्रीय मंत्र्यावर, तर आम्ही भी भाजप सेना आहे, आम्ही वीट का जवाब पत्थर से दे सकते, पण भाजपमध्ये ही संस्कृती नाहीये की भांडणं मारा मारणी हे प्रश्न सॉल्व होतात म्हणून आम्ही आमच्या किरीट सोमय्यांना परत ज्या जागी मारले त्याच जागी आणलेले आहे। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आघाडीला आता कळलं असेल, तुम्ही तिघं मिळून जरी एक झालो तरी भारतीय जनता पार्टी एकटीच तुम्हाला खूप झाली महाराष्ट्रामध्ये, एवढंच या ठिकाणी बोलल मी। युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमवली आणि शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी केली, भाजप सरकारचा जय जयकार या ठिकाणी करण्यात आला। हे दृश्य आपण पाहू शकता पुणे महानगरपालिका पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही मोठी गर्दी जमलेली बघायला मिळते। खर तर येथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आणि ती भाजप नेते किरीट सोमय्या येण्याच्या 2 ते 3 तास आधीपासूनच येथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांचा। खरं तर मागच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याच पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता आणि याच हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आज भाजपाने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे 3 दरवाजे आहेत, त्यातीलच एक दरवाजा एकाच दरवाज्याने त्यांना आत एंट्री देण्यात आली होती। महापालिका आयुक्तांची त्यांनी
भेट घेतली आणि किरीट सोमय्या आता बाहेर आले आहे, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ते बाहेर आले आहेत। आपण हे दृश्य पाहू शकतो। ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवण्यात आला होता त्याच पायऱ्यांवर सत्कार देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। महानगरपालिकेच्या या त्याच पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांना यांच्यावर हल्ला केला करण्यात आला होता। अरे मी कोणी दिसत नाही ते, अरे झेंडू कोणी दिसत नाही। शांतता, एकदम साइलेंट। अरे खाली थांबा। पुणे महापालिकेने त्या कटीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर सरकार
हो मॅडम काय बोलतात समजून घ्या परिस्थिती. काय म्हणतात अध्यक्ष.